संगमेश्वर पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर उभारलं असं म्हटलं जातं. प्रथम प्रवेश करताच डाव्या साईडला सूर्यदेवाचं मंदिर लागतं आणि समोरच कर्णेश्वराचं मंदिर देखील आहे. समोर मंदिरात प्रवेश करताच तेथे आम्हाला पुजारी काका भेटले. त्यांच्याकडून आम्ही या मंदिराची सविस्तर माहिती घेतली. द्वारपाजवळ पांडवाचं ताट देखील म्हणून ओळखलं जाणारं उपडे ताट आहे. त्यावर बकुळाचं फूल कोरलेलं आहे आणि ताटाच्या बाजूस पांडवांची आसने देखील दिसतात. मुख्य मंडपात प्रवेश करताच वरती दगडाने कोरीव काम केलेलं झुंबर देखील पाहायला मिळतं आणि समोर नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचं देखील दर्शन घडतं. मुख्य मंडपात सुंदर अशा मूर्त्या देखील कोरलेल्या आहेत. जसं की महालक्ष्मी ब्रह्मदेव यांसारख्या मूर्तीचं कोरीव काम अत्यंत सुंदर होतं. शिल्पकलेचं अप्रतिम दर्शन मंदिर न्यायतानाच होते. मंदिरापासून काही अंतरावरच अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम देखील पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळे संगमेश्वर नाव प्रचलित झाले. नदीच्या काठावरच हे काळ्या पाषाणाचं मंदिर आहे. आतमध्ये शंकराची पिंडी आहे, ती पण 2 ते 4 फूट खाली आहे आणि तेथेच या नदीचा संगम देखील पाहायला मिळतो. बाजूलाच गणपतीचं देखील मंदिर आहे. अशाच या कोकणातील सुंदर कर्णेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या. चला तर मग पुन्हा भेटू. बाय.